आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शून्यातून विश्व निर्माण केलेले शिरोळचे माने पाटील घराणे इतिहास घडवणार. समाजकारणा पाठोपाठ राजकारणातही इतिहास घडवणार. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 2 ब मधून शून्यातून विश्व निर्माण केलेल्या माने पाटील घराण्याच्या स्नुषा सौ सुवर्णा रावसाहेब पाटील या बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून रणांगणात उतरले आहेत. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 2 मध्ये बहुजन विकास आघाडीच्या प्रचारादरम्यान आघाडीचे कार्यकर्ते नंदकुमार सुतार यांनी महानकार्य न्यूज चॅनलला मनमोकळी मुलाखत दिली. त्यांनी आमदारांची कार्यपद्धती, आमदारांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर दाखवलेला विश्वास आणि मुख्य म्हणजे संधीचा फायदा घेऊन काम करण्याची तळमळ याविषयी आपली मत स्पष्ट केली. प्रभागातील उमेदवार सौ सुवर्णा रावसाहेब पाटील यांच्या उमेदवारी बाबत बोलताना ते म्हणाले, या प्रभागातील माने पाटील घराणे हे सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान मिळवलेले आणि शून्यातून विश्व निर्माण केलेले घराणे आहे. या घराण्याचा इतिहास आदर्श घेण्यासारखा आहे. याच घराण्यातील स्नुषा सौ सुवर्णा रावसाहेब पाटील यांना आमदारांनी उमेदवारी दिली आहे. पती रावसाहेब पाटील हे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांना या निमित्तानं आमदार उल्हास पाटील यांनी बळ दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यात आता राजकारणाचंही जोड मिळणार असल्याचं नंदकुमार सुतार यांनी यावेळी सांगितलं. प्रभाग 2 हा विखुरलेला प्रभाग असून आतापर्यंत 3 ते 4 वेळा प्रचार फेऱ्या झाल्याचं सांगून मतदारांचा मोठा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. सुवर्णरावसाहेब पाटील, शिरोळ तालुक्यातील बहुजन विकास आघाडी, प्रभाग क्रमांक 2. अनेक वर्षे झाले 15 वर्षे झाले गटरींची लाइटिंगची समस्या सोडवण्याचे कार्य करीत. गेले अनेक वर्ष ह्या प्रभागातील प्रश्न सोडवले नाहीत. गटरीची सुविधा नाहीत, लाइटीची सुविधा नाहीत, पाण्याची सुविधा नाहीत. बहुजन विकास आघाडीचे कबशी हे चिन्ह बटन दाबून बहुमताने विजयी करा. शिरोळ तालुक्याचे आमदार उल्हासदादा पाटील यांनी अतिशय परिश्रमपूर्वक कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निश्चय केला. बळ देत असताना थोड्या संघर्षातून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीची स्थापना झाली. गोकुळचे माजी चेअरमन दिलीपदादा पाटील आणि उल्हासदादा पाटील यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही बहुजन विकास आघाडी शिरोळ नगरपालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीला सामोरे जात आहे. कबशे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत. आमदार साहेबांचा हेतू सच्चा आहे, हेतू सुंदर आहे की ज्यांनी ज्यांनी पडत्या काळामध्ये त्यांना सहकार्य केलं, त्यांना बळ देणं, कार्यकर्त्यांची चांगल्या प्रकारची फळी तयार करणं. या शिरोळ तालुक्यामध्ये ज्याप्रमाणे स्वर्गीय देशभर रत्नापन्ना कुंभारांचा गट होता, ज्याप्रमाणे खासदार बाळासाहेबांचा गट होता, त्याचप्रमाणे उल्हासदादांच्यावर प्रेम करणारे, शिवसेनेला मानणारे आणि बहुजन विकास आघाडींना सहकार्य करणाऱ्यांची सर्वांचीच मोट बांधून या ठिकाणी शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीची स्थापना झाली. रावसाहेब पाटील एक सच्चा कार्यकर्ता आमदारांचा, एक निष्ठेचं घराणं, त्या घराण्याला एक इतिहास आहे. जे घराणं शून्यातून विश्व निर्माण केलं असं घराणं, त्या घराण्यातील एक सून सुवर्ण रावसाहेब पाटील प्रभाग क्रमांक 2 मधून बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. उमेदवार नौका आहे, पण मलिकवाडे घराण्यांचा, पाटील घराण्यांचा जर का उल्लेख करायचा झाला तर खऱ्या अर्थानं कष्टातून आपलं एक बळ त्यांनी तयार केलं आहे या शिरोळ नगरीमध्ये. अनेक प्रकारचा चांगल्या प्रकारचा नेटवर्क आमदारांच्या माध्यमातून अशा कुटुंबाला या राजकीय क्षेत्रामध्ये आणून ज्या काय या प्रभागातील सामाजिक समस्या असतील त्या समस्या सोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमदार साहेबांचा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. एक चांगला सच्चा कार्यकर्ता त्याला बळ दिल्यानंतर या प्रभागाचा सर्वांगीण विकास करणं, अनेक प्रभाग उपनगरे या प्रभाग क्रमांक 2 मध्ये येतात, त्यामध्ये प्रामुख्याने यादवनगर, कचेरीचा भाग, संगमनगर, श्रीरामनगर, वाल्मिकनगर, बुआबनगर, संत रोहिदास नगर, घालवाड रस्ता आणि पुजारी पुत्तळ अशा प्रकारचा एक विखुरलेला हा प्रभाग. महिलांनी 4 ते 5 वेळा संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. मतदारातील तमाम मतदार भगिनींची
मतदार भावांची या ठिकाणी एक हेतू चांगला आहे की उमेदवार जरी नौका असले तरी त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे आणि आमदार साहेबांना बळ देण्यासाठी आमदार साहेबांनी गेली 4 वर्षे जे काम केलं त्या कार्याची पोचपावती देण्यासाठी 100% या भागातील विकास होण्यासाठी अनेक मतदारांनी या उमेदवारांना शुभेच्छाही दिल्या आहेत. लक्षात घ्या, या प्रभागाचा सर्वांगीण विकास, युवकांच्या हाताला काम देणं, मग तरुणांना या सामाजिक कार्यामध्ये घेणं, ज्या मातीला आपण जन्मलो आहे त्या मातीचे कायदे देणं लागतोय हा उदात हेतू ठेवून या सामाजिक कार्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये सहकार्य होण्याचा हेतू उमेदवारांचा असणार आहे. त्याच पद्धतीनं आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. आपल्या शिरोळनगरी एक ऐतिहासिक नगरी आहे, पण क्रीडांगण, घराला अंगण आणि गावाला क्रीडांगण असावं अशा प्रकारची जुनी म्हण आहे. क्रीडांगणाच्या माध्यमातून अनेक नवीन पिढी, युवा पिढी, ज्याप्रमाणे घालवारसारखी एक कन्या, घालवारच्या गावामध्ये जन्मालेली कन्या राही सरनोबत, आज तिनं जगामध्ये झेंडा फडकविला, घालवारचं नाव रोशन केलं, त्याचप्रमाणे या प्रभागामधील आणि किंबहुना शिरोळ गावातील मुलांना किंवा मुलींना एक पाठबळ देऊन त्यांच्या अंगामध्ये जे गुण असतील त्या गुणांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या गुणाचा मोठेपण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची सुसज्ज अशी व्यायामशाळा निर्माण करणं आणि ज्याच्या अंगी जे गुण आहेत त्याला ते बळ देऊन एक चांगले खेळाडू तयार करण्याचा मानस आमच्या उमेदवारचा असणार आहे. आमदार साहेबांनी त्यासाठी पाठबळ असणार आहे. मग आरोग्य सुविधा, मग सांगितलं अन्न, वस्त्र, निवारा, घरकुल योजना आहेत, शासनाच्या अनेक योजना आहेत, जे बेघर आहेत त्यांना घर देणं, ज्यांची घरं अपुरी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचे घर देणं, शासनाच्या सुविधेच्या माध्यमातून अनेक चांगल्या आरोग्य सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा प्रामुख्याने बहुजन विकास आघाडी सातत्याने प्रयत्न करेल. या दृष्टिकोनातून सुवर्ण रावसाहेब पाटील यांना त्यांच्या समवेत नगराधिपदाचे उमेदवार रणजितदादा पाटील आणि पप्पन मोरे यांनाही पाठबळ जनतेने देण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. आणि सर्व प्रभागाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही फील करत असताना आम्हाला एक चांगला अनुभव आला, नवीन स्वीकारण्याचा उद्देश आहे आणि त्या उद्देश आपल्याला 22 तारखेला फळाला दिसेल हीच या ठिकाणी मी सदिच्छा.